विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 समजून घेऊया कार्बनची अपरूपता। विद्यार्थी मित्रों, आपण कार्बन एक मंत्र महत्त्वाचे मंत्र इयत्ता 9वी मध्ये या पाठामध्ये कार्बनची अपरूपता या संकल्पना पाहिलेल्या आहेत। पुन्हा एकदा या संकल्पना पाहिल्यानंतर आपल्यामध्ये कोणत्या प्रकारच्या क्षमता येणं गरजेचं आहे, तर कार्बनच्या गुणधर्माविषयी माहिती होणे, कार्बनचे वर्गीकरण करता येणे आणि छोट्या प्रयोगाने गुणधर्माचा पडताळा घेता येणं, या क्षमता आपणास प्राप्त होणं गरजेचं आहे। तर लक्षात घेऊया विद्यार्थी मित्रो, 2 चमचे घ्या, एका चमच्यात थोडी साखर, थोडी दुसऱ्या चमच्यात 3 ते 4 थेंब दूध घ्या, दोन्ही चमच्यांना स्वतंत्र उष्णता द्या। शेवटी राहणारा काळा पदार्थ काय दर्शवतो, तर विद्यार्थी मित्रो तो कार्बन असतो। खालील चित्राचे निरीक्षण करा, या सर्वांमध्ये कोणता घटक समान आहे, लाकूड, कोक, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम, बायोगॅस, तर यामध्ये कार्बन हा एक समावेशित घटक आहे। कार्बन हे एक मुक्त तसेच संयुगाच्या स्वरूपात आढळते। कार्बनचे स्रोत कोणकोणते आहेत, मुक्त स्वरूपामध्ये हिरा, ग्राफाइट, फुलेरिन या स्वरूपामध्ये कार्बन आढळतो, तर संयुगामध्ये कार्बन डायऑक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट, जीवाश्म इंधने, कार्बनी पोषद्रव्य, नैसर्गिक धागे यामध्ये तो आढळतो। तर वाळलेली पाने, केस, बिया, डाळ, कागद, प्लॅस्टिक इत्यादी पदार्थांना उष्णता दिल्यास शिल्लक राहणारा पदार्थ म्हणजेच कार्बन होय। तर कार्बनची संज्ञा सी आहे, अणुअंक 6 आहे, अणुवस्तुमानांक 12 आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 4, संयुजा 4 आहे, अधातू मूलद्रव्य आहे। तर या ठिकाणी कार्बन ची संज्ञा सी आहे, आपण पाहिलेलं आहे, अणुअंक 6 आहे, अणुवस्तुमानांक 12 आहे। त्याचबरोबर टेबल, कापूस, फळभाज्या, पेट्रोल, औषधी, कागद, तेल, अन्नपदार्थ, इंधने, कापड इत्यादी या सर्वांमध्ये कार्बन हा वैविध्यपूर्ण महत्त्वाचा घटक आहे। कार्बनची अपरूपता निसर्गामध्ये एकापेक्षा अधिक रूपात आढळणाऱ्या रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म भिन्न असणाऱ्या मूलद्रव्याच्या गुणधर्माला अपरूपता असं म्हणतात, हे आपण पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रो। तर एकापेक्षा अधिक रूपात आढळणाऱ्या रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म भिन्न असणाऱ्या मूलद्रव्याच्या गुणधर्माला अपरूपता म्हणतात। कार्बनप्रमाणे सल्फर, फॉस्फरस ही मूलद्रव्यसुद्धा अपरूपता दर्शवतात। कार्बनची अपरूपता कोणकोणती आहेत बघा, कार्बनची अपरूपता स्फटिक अपरूपे, अस्फटिक अपरूपे, अणूंची रचना नियमित असते, अणूंची रचना नियमित नसते। तर स्फटिक अपरूपामध्ये अणूंची रचना नियमित असते, अस्फटिकमध्ये नियमित नसते। तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो स्फटिक रूप, तर स्फटिक रूप हिरा सर्वात कठीण विद्युत दुर्वाहक आहे, कोणत्याही द्रावकात अविद्राव्य अम्ल अम्लार याचा परिणाम यामध्ये होत नाही। याचा उपयोग आहे, हिऱ्याचा उपयोग काच कापण्यासाठी, ड्रिलिंग मशीनमध्ये, अलंकारामध्ये। तर याची रचना या ठिकाणी दाखवलेल्या याप्रमाणे रचना आहे विद्यार्थी मित्रो। त्यानंतर ग्राफाइट काळे, मऊ, ठिसूळ, गुळगुळीत विद्युत सोहक, याचा उपयोग आहे वंगण तयार करण्यासाठी, कार्बन तयार करण्यासाठी, पेन्सिलमध्ये, रंग, पॉलिश, अर्क लॅम्पमध्ये या ग्राफाइटचा वापर केला जातो। त्याची रचना अशा प्रकारची आहे, या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रो। त्यानंतर विद्यार्थी मित्रो फुलरिन, तर रेणू बकीबॉल स्वरूपामध्ये आढळतात, बकी ट्यूबच्या स्वरूपामध्ये आढळतात। एका रेणूत साधारणपणे 30 ते 900 अणू असतात। फुलरिन हे विषाहक म्हणून उपयोग आहे, जलशुद्धीकरण उत्प्रेरक म्हणून वापर केला जातो, ठराविक तापमानाचा अतिवाहक गुणधर्म दिसतो। तर याची रचना अशा प्रकारची आहे। तर विद्यार्थी मित्रो करून पहा, पेन्सिल, विद्युतवाहक तारा, बॅटरी सेल, लहान बल्ब या साहित्याचा वापर करून या आकृती दाखवल्याप्रमाणे ग्राफाइटमधून विद्युत सुवाहक हा गुणधर्माचा पडताळा घेऊन पाहायचा आहे, तर विद्युत सुवाहक वाहते। अस्फटिक रूपे या रूपातील कार्बनच्या अणूची रचना नियमित नसते, तर दगडी कोळसा, चारकोल, कोक ही त्याची अपरूपी आहे। दगडी कोळसा हा जीवाश्म इंधन असून पीठ, लिग्नाइट, बिटिमिनस, अँथ्रासाइट या प्रकारात आढळतो। चारकोल प्राण्यांची हाडे व सिंगी इत्यादीपासून चारकोल तयार करतात, तर वनस्पतीपासून तयार होणारा चारकोल हा लाकडाच्या अपुऱ्या हवेत केलेल्या ज्वलनापासून तयार होतो। कोक दगडी कोळशातून कोल गॅस काढून घेतल्यानंतर उरणाऱ्या शुद्ध कोळशाला कोक असं म्हटलं जातं। कोकचे उपयोग घरगुती इंधन म्हणून, क्षपणकारक, वॉटर गॅस
प्रोड्युसर गॅसच्या निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो. यानंतर विद्यार्थी मित्रों सराव करूया या प्रश्नाचे उत्तर आता या ठिकाणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. नावे लिहा कार्बनचे सर्वाधिक कठिन अपरूप. तर कार्बनचे सर्वाधिक कठिन अपरूप आहे विद्यार्थी मित्रों हिरा. या ठिकाणी तुम्ही काय लिहायचं आहे हिरा, हिरा लिहायचं आहे हिरा. बक्कीबॉल स्वरूपात आढळणारे अपरूप फुलरीन. तर या ठिकाणी बक्कीबॉल स्वरूपात आढळणारा अपरूप आहे फुलरीन, फुलरीन. त्यानंतर प्राण्यांचे हाडे व शिंगे यापासून तयार होणारे कार्बनचे अस्फटिक रूप चारकोल, चारकोल या ठिकाणी लिहायचं आहे चारकोल हा शब्द लिहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रों खालील चौकटीत रिकाम्या जागा भरा. इथं कार्बन दाखवलेलं आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपण कार्बनचं विचारलेलं आहे, तर इलेक्ट्रॉन स्वरूपण या चौकटीमध्ये येणार आहे 2 4. या चौकटीमध्ये लिहायचं आहे 2 4. संयुजा 4 आहे, संयुजा 4. संज्ञा या तो चौकटीमध्ये सी लिहायचं आहे. अणुवस्तुमानांक 12 लिहायचं आहे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आणि अणुअंक 6 लिहायचा आहे हे आपण पाहिलेलंच आहे. तर अशा प्रकारे या चौकटीतले अंक पूर्ण करावायचे आहेत. त्यानंतर ग्राफाइटचे कोणतेही दोन उपयोग लिहा. ग्राफाइटचा उपयोग पहा वंगण, वंगण तयार करण्यासाठी वापर केला जातो. या ठिकाणी लिहायचं आहे वंगण तयार करण्यासाठी, वंगण तयार करण्यासाठी. त्यानंतर दुसरा कार्बन इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी, कार्बन इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी, कार्बन इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी. त्यानंतर विद्यार्थी मित्रों ग्राफाइटचा वापर लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये केला जातो, ग्राफाइटचा वापर लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये केला जातो, लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये केला जातो. त्याचबरोबर चौथं लिहिता येईल रंग पॉलिश तयार करण्यासाठी, रंग पॉलिश तयार करण्यासाठी अशा प्रकारे. त्यानंतर या ठिकाणी कार्बनचे वर्गीकरण दर्शवणारा ओघ तक्ता तयार करा. तर या ठिकाणी लिहायचं आहे विद्यार्थी मित्रों कार्बनचा ओघ तक्ता, कार्बनची अपरूपे, कार्बनची अपरूपे. ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे अपरूपे. त्यानंतर या ठिकाणी असं बाण दाखवायचं आहे स्फटिक अपरूपे. या ठिकाणी स्फटिक अपरूपे, स्फटिक अपरूपे. त्यानंतर या ठिकाणी अस्फटिक अपरूपे असं लिहायचं आहे अस्फटिक, अस्फटिक अपरूपे, अपरूपे. या ठिकाणी, या ठिकाणी खाली लिहायचं आहे कार्बन अणूची रचना नियमित असते, अणूंची रचना, अणूची रचना याला बॉक्स करायचा याला या ठिकाणी. अणूची रचना नियमित असते या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी अणूची रचना नियमित नसते, नियमित नसते. इथं असते अणूची रचना. इथं उदाहरणार्थ याचे लिहायचं आहेत ग्राफाइट, ग्राफाइट आणि फुलेरीन, फुलेरीन. आणि या ठिकाणी लिहायचं आहे दगडी कोळसा, या ठिकाणी लिहायचं आहे दगडी कोळसा चारकोल. तर अशा प्रकारे हा उपतक्ता तयार करायचा आहे. त्यानंतर खालील दिलेल्या अणूची रचना कार्बनच्या कोणत्या अपरूपाची नावे आहेत ते ओळखून त्याचे दोन गुणधर्म लिहा. तर पहिली रचना आहे विद्यार्थी मित्रों हिऱ्यातील कार्बन अणूंची रचना,
हिऱ्यातील कार्बन अणूंची रचना असं लिहायचं आहे. हिऱ्यातील कार्बन अणूंची रचना असं लिहायचं आहे. त्याचे गुणधर्म लिहायचे आहेत, हिरा हा तेजस्वी आहे, सर्वात कठीण आहे, तेजस्वी आहे, कठीण आहे. हिऱ्याची घनता 35 ग्रॅम पर सेंटीमीटर घन आहे. द्रावणांक 35 डिग्री सेल्शियस आहे. तर हिरा हा तेजस्वी आहे, सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे. हिऱ्याची घनता 35 ग्रॅम पर सेंटीमीटर आहे, तर द्रावणांक 35 डिग्री सेल्शियस आहे. त्यानंतर दुसरा आहे रचना विद्यार्थी मित्रों, ग्राफाइट. या ठिकाणी लिहायचं आहे ग्राफाइट. ग्राफाइट त्याचे गुणधर्म पहा. ग्राफाइट हा मऊ गुळगुळीत काळा टिसूळ असतो. ग्राफाइट हा मऊ गुळगुळीत काळा टिसूळ असतो. ग्राफाइट हा विद्युत सुवाहक आहे. ग्राफाइट हा विद्युत सुवाहक आहे. पहिला गुणधर्म काय आहे? ग्राफाइट हा मूळ गुळगुळीत टिसूळ आहे. दुसरा, ग्राफाइट हा सुवाहक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रों ही कृतीपत्रिका पूर्ण करावयाची आहे. धन्यवाद.